या ठिकाणी कुठला पक्ष, कुठली संघटना, कुठले नेते, कोण कोणाचे चमचे, कोण कोणाच्या सतरंजा उचलणारे, याचं मला काही घेणं देणं नाहीये. सगळं प्रथम या ठिकाणी मला सांगायचं आहे की 2004 असेल, 2009, 2014, 2019 अशा चार निवडणुका मी या ठिकाणी साताऱ्यामधून लढल्या आणि माझा अस्तित्व दाखवून देण्याचा मी प्रयत्न केला. आता सातारच्या जनतेनं ज्या पद्धतीनं 2009 साली मला 12,762 मतदान केलं होतं, तर ह्याचीच संख्या आता विजयाच्या मतदानामध्ये गेली पाहिजे असं मला ठामपणे वाटतं. छत्रपती शिवाजीराजांचे वैचारिक वारस म्हणून आम्ही, लोकशाही जी आहे आमची, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे टिकवलं पाहिजे. संपूर्ण समाज, विविध जाती धर्म यांना एकत्रित घेऊन या देशाला नवीन दिशा आणि दशा द्यायची असेल तर माझी मतं ही ठाम आणि निपक्षपातीपणाची असतात. आणि अशा पद्धतीनं माझं कामकाज चालू असताना येणाऱ्या लोकसभेला मी सातारा लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी माझी येणेप्रमाणे उमेदवारी जाहीर करत आहे. आणि माझ्या संपूर्ण फॅन्स सातारकर यांनी अभ्यास करावा की साताऱ्याचं नाव मी वर्ल्ड मॅपवरती नेलं आणि ते आता खासदार म्हणून मला दिल्लीमध्ये कामकाज करायची संधी तुमच्या वतीनं द्या. राहिली बाजू आमचे बंधू उदयनराजे भोसले, थोरले बंधू आहेत आमचे, परंतु आम्ही नेहमी कागदोपत्री त्यांच्या विरोधामध्ये लढलो. ते आता राज्यसभेवरती खासदार आहेत, त्यांना तिकीट मिळती न मिळती ते असे का वागतात, ते भाजप पुढे का झुकतात. व्यंकय्या नायडूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता हेही तितकं ठणकावून मला सांगायचंय. आणि माझे विचार आणि आचार सगळ्यांना माहिती आहेत, मी एकदम ताट भूमिकेमध्ये असतो. तर येणाऱ्या काळामध्ये आपण सगळी मतं आणि लोकांच्या मागण्या काय आहेत त्यांच्यासाठी मी काय करू शकतो हे येणाऱ्या काळामध्ये आपण सांगू. पण आपण लोकसभा सातारा येण्याप्रमाणे या ठिकाणी लढतोय इतकंच यावेळेला मी सांगू इच्छितो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.